अरे तुम्हाला माहित नाही कोल्हापूरचा खरा इतिहास. फिल्म इंडस्ट्री मराठीची खरी कोल्हापुरात आहे. इथेच चांगले रत्न होऊन गेले आहेत. मला अभिमान आहे या कोल्हापूरचा आणि खरी कॉर्नरचा. मी इथेच जलामलो हे तुला सांगतो. हा इतिहास दाखवला आहे मी. यो बाबूराव पेंटर जिने पहिला कॅमेरा चालू केला का नाही. यो आणि बोलका चित्रपट त्यांचं ते घर. हे केशवराव भोसले त्यांचं हे घर. तिथं दौलतराव भोसले शिक्षण महसी आणि शिक्षण आजाद त्यांचं ते घर. तुला सांगतो विशांताराम ते समोरचं घर. लता मंगेशकर लानाजी मुठ्ठी तिथं झाली आहे. पाटणकर देवज्ञ बोर्डिंग पाशी हे आत्ता उल्ला खान जेनी संगीत सम्राट म्हणतात. वसंत शिंदे कॅमेरामन ही सगळी खरी कॉर्नरचा फार मोठा या कोल्हापूरला इतिहास होता. आणि मी नगरसेवक झालो मला अभिमान आहे. ज्यावेळा मी रवींद्र पेंटर बाबूराव पेंटरांच्या मुलांच्या पाशी आम्ही पे पुत्रभित आणाय बसायचं तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की कॅमेरामध्ये काही कळत नव्हतं. त्यामुळे वसंत बालकर यशवंत बालकर हे अध्यक्ष होते महाराष्ट्र मराठी त्यांना मी भांडलो. अरे आपल्या खरी कॉर्नरसाठी आपल्या कोल्हापूरसाठी आपला इतिहास एवढा मोठा आहे दाखवा हे काही कळत नाही. त्यावेळा मी आयुक्त श्रीनिवासन साहेबापाशी भांडलो. मला पाहिजे बजेट बसत नव्हतं तरी भांडलो. तुमची माझी दुसरी कट मला त्यावेळा त्यांनी 2 लाख रुपये दिले महापालिक कोल्हापूर महापालिकेने. मी ते मागत केले तुम्हाला दाखवतो तिथे चला. हा इतिहास आहे मोठा. त्यामाने आज आपण म्हणतोय कोल्हापूर फार मोठी ही संस्कृती होती नवनावीशी. त्यात शाहू महाराज त्या शाहू नगरीत आपण जरामलो. एक एक वस्तू नष्ट व्हायला आल्यात. मला वाईट का वाटतं एवढी मोठी ही चांगली कोल्हापूर असताना आज जनता पण झोपली आहे. आज तुम्हाला दाखवतो चला चल गाडी उभं तुला दाखवतो असं चल गे बसा गाडीवर चला चल दाखवतो असं चल चालत मी इथं 2 मिनिटात दाखवतो चला. हा इतिहास आहे रे दाखवला माझा. हे बाबूराव पेंटरांचं घर रवींद्र मिस्त्री चारांनी पुत्राजीने केला की नाही ते समोरचं घर. अभिमान वाटायला पाहिजे. ही सगळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री होती इथे सगळी. त्यानंतर हे झालेलं आहे आणि त्यांचा इतिहास दाखवला. बोलका चित्रपट पहिला कोणी केला सेन्सॉर कुठनं चालू झाला हा तरुण पोरासनी माहीत नाही. बाळानो फार मोठं कोल्हापूर आपला अभिमान वाटतं या कोल्हापुरात आपण जलामलो या. आणि या खरे कोणाला तर जलामलो. काँग्रेस पण इथं स्थापन झाले. तालीम संघ हे बाळगायकवाड तुम्हाला सांगतो हे हुपरीचे जनक वामन पोद्दार जिनी पहिला चांदीचा कारखाना काढला तो पण खरी कॉर्नरचीच. ते सगळा खरी कॉर्नर आहे. TDC बँक इथे शिंदे खरी कॉर्नरचीच. हा फार मोठा इतिहास होता. ही नवना इथे इसराला आला म्हणून मला सांगायचं. आणि मी जेवढा साधा एक नगरसेवक झालो तर मी एवढं करून दाखवला माझा इतिहास माझ्या खरी कॉर्नरचा. मला अभिमान आहे मी इथे जन्मलो म्हणून म्हणजे रोजच्या रोज स्वच्छ करायचे. फार मोठी व्यक्ती आहे माहित किंमत. हा कोणी काय सांगू दे नाही सांगू दे वर्ण मारून आपली आपली आपण जपलं पाहिजे. हे माझं विजय साळुंके सरदार जैन जय महाराष्ट्र अशी पद येत्यात पद जात्यात पण अशा माणसांची आठवण ठेवली पाहिजे. फार मोठा इतिहास आहे. याला इसराला आल्यात. आता केशवराव भोसले रात गई बात गई पण कोल्हापूर फार मोठा आहे. आई अंबाबाई मुळे आणि ह्याच्यामुळे रोजगार हे अँटिक ठेवलं असतं. कोल्हापूर कसं झालं असतं रोम सारखं. रोम जसा इतिहासमध्ये आहे ना रोमचे जुनी तसे राहिलं असतं. तिथं नुसता पैसा मानायला अजून झोपलेली जागे व्हा आणि हे दिवस परत आणा हेच माझं मत आहे. नशिबानं तुम्हाला पदं मिळाल्यात ह्यासाठी बोलावलं आणि तिडकीनं बोलतो का. मला वाईट वाटतं ह्या माणसांनी एवढं केलं. पालजी पेंढारकर केवढी मोठी व्यक्ती होती तुम्हाला सांगतो. हे अशी शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ना शिवाजी तो एका महिन्यात इथं केला आहे इथं बसून बाबूराव पेंटर बाजूराव पेंटरकर यांनी. हा इतिहास आहे हे दाखवायचा. जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळके सरदार कोल्हापूर. माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे. माझ्या खरी कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे. माझा जन्म इथं झाला शाहूनगरी शाहू महाराज सारखा पण व्यक्ती इथे जन्मली ह्याचा मला अभिमान आहे.